मुंबईमध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहे. सायन येथील श्री सुंदर कमलानगर मध्ये अज्ञातांनी मध्यरात्री 17 दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गाड्यांना आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही आग कशी लागली या प्रकरणी सायन पोलीस तपास करीत आहे. मुंबईत या अगोदरही समाजकंटकांकडून वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत.